नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजमिया पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईतील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे। याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले। आज 73वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात तिरंगा ध्वज अभिमानाने व तेवढ्याच उत्साहात फडकवला जातो। नवी मुंबईतील तुर्भे येथील एकतानगर फेज 1 मध्ये रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई प्रमुख खाजमिया पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळेस चांद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेच्या महिला प्रमुख रेखा इंगळे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नंदू भालेराव, लहान मुले, महिला वर्ग व इतर सर्व नागरिक उपस्थित होते। यावेळी खाजमिया पटेल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। एकता नगर मध्ये आम्ही 2003 पासून झेंडावंदनाचे कार्यक्रम घेत आहोत। एकता नगर मध्ये हा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 14 एप्रिल असे आम्ही राष्ट्रीय सण महापुरुषांची जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत। तरी आज सुद्धा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येत आहे नवी मुंबई रिपब्लिकन सेनेच्या वतीने आणि चांद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आमच्या प्रमुख महिला प्रमुख रिपब्लिकन सेनेच्या रेखाताई इंगळे, आमचे नवी मुंबई उपजिल्हा अध्यक्ष दादा भालेराव, नंदू भालेराव उपस्थित झालेले आहेत। मला आज असं म्हणायचं आहे, आम्ही या एकता नगरमध्ये समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच या लोकांना नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन यांना त्रास देत होते, तरी आम्ही या ठिकाणी त्यांना बरोबर सुखसुविधा मिळवून दिलेत। पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, अजून याला वारंवार तोडण्याचा, आता पहिला गव्हर्नमेंट 1985 कटऑफ डेट होती, त्याच्यानंतर 95 झाली, त्याच्यानंतर 2001 ची कटऑफ झाली, आता सध्या कटऑफ डेट हा 2011 आहे। झोपडपट्टीमध्ये 2011 लोकांना आमच्या मोर्चा आंदोलनामुळे आज या झोपडपट्टींना झोपडपट्टीवाशियाला हे मोठा आशियातला मोठा मार्केट आहे। या मार्केटमुळे सर्व गोरगरीब जनता या ठिकाणी कामधंदा करतच आहे, हातावरचं पोट भरत आहे। तरी या लोकांनी बऱ्याच प्रकारे आम्ही यांना नागरिक सुद्धा, कारण या भारत देशामध्ये आपला रोटी कपडा और मकान या माध्यमातून लोकांना संविधानाने दिलेला अधिकार, मूलभूत अधिकार आहे, ते आम्ही मिळवून देण्याचं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। कॅमेरामन सौरभ जाधव सह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।